हाय नमस्कार, कसे आहेत सगळेजण? बरे आहेत ना? मी थोडे आजारी आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणलं होतं की माझी स्टोरी मी सांगायला चालू करते. माझी स्टोरी मी पहिली सांगितलेली आहे, पण त्यामध्ये सगळं माझं दुःखच आहे. आता मी माझं सुखाचं क्षण, माझा आनंद, लहानपणापासून आतापर्यंत काय काय माझ्या नशिबात आनंदाचं दिवस आलं हे सगळं तुम्हाला सांगावं. मी कालच सांगितलं होतं तुम्हाला. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की राधा तू सांगा, आम्हाला आवडलं ऐकायला. दुःख तर दुनिया सांगते, पण सुख पण कुणीतरी सांगितलं पाहिजे. मला लय चांगलं वाटलं, कारण व्ह्यूज आले त्याला कमी सोडा, पण सगळ्यांचं म्हणणं होतं की मी आनंदाचे क्षण सांगावं माझं. पण आनंदाचे क्षण मला आनंदानंच सांगायचे, मला असं रडत पडत नाही सांगायचं. आणि आज मला सुरुवात करावं वाटत होती, पण मी आजारी आहे, मला बोलू पण वाटत नाही. काय असं बसू वाटत नाही, काय नाही, का असं टेकान देऊन बसली आहे. सकाळपासून अजून काय खाल्लं नाही. छोकलीचा बाप पोहे ही खाऊन गेलं कुठं फिरायला. त्याला माहिती होतं मला दवाखान्यात जायचं. बिचारा कधी मला खाल्लं का पिल्लं का विचारत नाही. कधी दुखणं आलं तर दवाखान्यात चल म्हणत नाही. सगळं माझं मीच बघायचं, अंगावर दुखणं काढायचं. दोन चार दिवस झालं संतोष मुंडे त्यांच्याबद्दल व्हिडिओ पडतात. म्हणजे मला काय तसा बनवायचं नाही, कारण मी ज्या दिवशी ते झालं मला ज्या टायमाला कळलं तर सगळ्यात अगोदर मीच लाईव्ह केली होती संतोष मुंडेबरोबर. आणि तिथून पुढं मग बाकीचं व्हिडिओ पडायला लागलं. पण मी एक उदाहरण म्हणून त्यांना घेतलं संतोष मुंडेला, कारण आम्ही संगमंगच फेमस झालो होतो ना टिकटॉकच्या टायमाला. टिकटॉक बंद झालं, सगळे मग एकमेकांना ते दिसनात झाले. मग इंस्टाग्रामवर सगळे परत जमा झाले होते. पण असं बघा ना, बोलत चालत बिचारा मरून गेला. माणूस जोपर्यंत जिवंत आहे त्याच्या दाराला कुणीसुद्धा नसतं. कधी त्याला तोंड भरून गोड बोलत नाही. माणूस मरून गेला बघा, मरणाची गर्दी दिसतसुद्धा नाही ते माणूस, मेलेला माणूस. म्हणजे असं नाही बरं का, म्हणजे मला कशावरून असं मनात आलं माझ्या की बघा आपल्याला तर कुणीच नाही, आपल्याला जिवंतपणी पण कुणी नाही. उद्या मरून गेल्यावर तर कोण आहे आपल्याला? कोण नाही. एकदा माणूस मातीच्या आड गेला ना, एकदा मातीच्या आड गेला ना तो माणूस, ते माणूस कधीच दिसत नाही. आणि जिवंतपणी त्याला चांगला कोणी म्हणत नाही, मरून गेल्यावर किती लोक म्हणतात किती चांगला होता. म्हणजे संतोष मुंडेला बघा ना, व्हिडिओ करायचा तर त्याला कमेंट्स काय काय किती घाण यायच्या, वाईट यायच्या. त्याला दातावरनं बोलायची, त्याला त्याच्या नाकावरनं बोलायची, तो व्हिडिओ करू नको, तो असला तसला आमक फलानं, भरपूर लोकांना आवडायची. पण तो मेला तेव्हा किती गर्दी झाली होती, किती म्हणजे पब्लिक पण तेवढंच जमलं होतं. त्याचे नातेवाईक आले असतील सोडा. पण मी म्हणते की माणूस जोपर्यंत जिवंत आहे का ना त्याला प्रेमाची गरज आहे. तो मरून गेलं त्याला चांगला म्हणून काहीच फायदा नाही. मला पण तसंच वाटत होतं की आपल्याला कोणच नाही. उद्या मला पण सगळेजण म्हणतात की किती चांगली होती, कारण मी कधी आज ना उद्या मला पण हेच होणार आहे. पण मी एक विचार करत होते, मगाशी माझ्या डोक्यात विचार आला होता की माणूस मरून गेल्यावर चांगला असतो, जिवंतपणे नाही. माझ्या टायमाला होईल का अशी गर्दी? म्हणलं आज ना उद्या तर काय सगळेच सगळ्यांनाच जायचं आहे सोडून. सगळं आपण सगळ्यांसंग गोड बोलावं, पण ते आपल्यासंग बोलत नाहीत. आपल्या काही गोष्टी खटकत होत्या त्यांना, ते आपल्याला बोलत नाही म्हणून आपण पण त्यांना नाही का बोलायचं. मला वाटतं ह्याला फोन करावं, त्याला फोन करावं, ह्याला बोलावं, त्याला बोलावं, कसं आहे काय विचारावं, त्यांना मला विचारावं, मी त्यांना विचारावं. पण त्या लोकांना लय ॲटिट्यूड आहे, पण त्यांना हे कधी समजणार नाही की माणूस मेला की गेला हाय तोपर्यंत सगळ्यांसंग गोड राहावं. मी पण त्याच विचार केला की आपण हाय तोपर्यंत सगळ्यांना गोड बोलून राहावं, पण ती लोक कोणी मला मिसळून घेत नाहीत. ते त्यांना फक्त ॲटिट्यूड आहे त्यांना, तेच महत्त्वाचं. मला माहेराला नाही फक्त कोण, मस नवराच्या इकडं सगळे येते, फक्त त्यांचा ॲटिट्यूड आहे त्यांना. मी तर का नाही, माझं तोंड असं आहे, मी बडबड करते हे ते,
पण मला वाटतं की सगळेजण असावं, पण वेळेला सगळेजण असावं. मी म्हणते एकदा ओरडलं, एकदा खवळलं, एकदा बोललं तर दुसऱ्या वेळेस तर गोड त्यांना बोलावं, पण ते कधीच गोड नाहीत बोलत. मी स्वतःहून फोन करायचा म्हणलं ना तर ते ॲटिट्यूड दाखवणार. आणि त्यातमध्ये कसं झालेलं आहे, मी यूट्यूबला पहिले माझी स्टोरी सांगितलेली आहे ना, त्याच्यामुळे त्यांना त्याचा पण राग आलेला. नाही तर मला पण वाटतं की माणूस मेलं की गेलं, जिवंतपणे आहे तोपर्यंत ते लोक माझ्या दारात येणार नाहीत. पण परत मी मेल्यावर येऊन आणि चांगले होते म्हणून त्यांचा काय फायदा आहे. मी आज फोन हातातसुद्धा घेते पण नंबर डायल करायची हिंमत होत नाही माझी, कारण मी एक बोलायचे ते दुसरंच काहीतरी बोलायचे, त्यामुळं मला कुणाला फोन पण लावतो. दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, त्यांचा ॲटिट्यूड आहे. मी लहान आहे, मला त्यांना सगळ्यांना फोन का नाहीत करत, का नाही. मी म्हणते माझं सोडा, जाऊ द्या मरू, माझ्या लेकरा बाळांना ह्यांना विचारावं. पण माझी तेवढी हिंमत नाही होत. आता मला काय म्हणायचं आहे आता तुमच्या घ्या लक्षात, कारण माझ्या घरातल्या माणसांना ॲटिट्यूडले आहेत, त्यांनासुद्धा वाटत असं. ज्या टायमाला ह्याची परिस्थिती होती, हिला गरज होती, तेव्हा आपण हिला विचारलंसुद्धा नाही, कसं आहे तुम्ही, बरं आहे का. आता हिचं चांगलं चाललं आहे, त्यांना कदाचित वाटत असेल की बाबा आपण हिला कसं बोलायचं कदाचित. पण मला काय वाटतं, त्यांना माझ्यासंग जे पण काय केलं असेल तर माझ्याकडून त्यांना माफ आहे, प्रत्येक गोष्टीची माफ आहे जे त्यांना केलं. आणि समजा माझं जर काय चुकत असेल तर मला त्यांना माफ करावं का माहिती आहे का, कारण माणूस मेला की गेला. मला कुणाच्या एक रुपयाची अपेक्षा नाही, मी फक्त नातेवाईकांचं सांगते. आणि जर ते नातेवाईक सोडलं ना तर माझे भरपूर असे चांगले नातेवाईक आहे. मी ह्या नातेवाईका म्हणजे जे माझे यूट्यूबच्या माध्यमातून जे माझे नातेवाईक झालेले आहेत का नाही, त्या नातेवाईकांमधून मला माझ्या सख्या नात्यांची आठवण बिलकुलसुद्धा होत नाही, एवढी माझे मानलेली नाते माझे यूट्यूबवरनं झालेले नाते तेवढी चांगले आहे ते. मला सख्यांची बिलकुल कायसुद्धा म्हणजे आठवण पण येत नाही. पण काय माहिती, माझ्या डोक्यात असा विचार आला की आपण सगळ्यांना चांगलं राहतो, सगळेजण आपल्याला चांगलं म्हणतात, पण आपल्या घरातलं कोणच आपल्याला चांगलं म्हणत नाही, कोणी आपल्याला बोलत नाही. त्यांना फक्त ॲटिट्यूड आहे. मी स्वतःहून त्यांना फोन करून गोड बोलन, पण ते कधीच मला गोड बोलणार नाहीत, कारण माझी परिस्थिती तेव्हा पण त्यांना कधी गोड बोलले नाहीत, तर ते आता काय गोड बोलणार आहेत. आता तर माझ्याकडे प्रसिद्धी आहे, सगळं आहे, मला इथपर्यंत रडू येतं आहे, पण मला रडू वाटत असुद्या, कारण मला असं वाटतं आहे की आता एवढं काय पण असू द्या, मला सुख असू द्या, दुःख असू द्या, माझं मी सहन करते. पण मला वाटतं उद्या माणूस मेला गेला की त्या माणसाचं तोंडसुद्धा बघा भेटत नाही, असं मी विचार केला. असं नाही मी आजारी आहे म्हणून विचार केला असं नाही, पण येतं मनात की माणसाला कधी मराणीला सांगता येत नाही, म्हणजे कुणाचं नाही सांगत, मी माझंच सांगते की मला कधी पण आता घ्या समजून काय माणसानं आज काय राधाला येड लागलं का. पण मी टाकल व्हिडिओ, माझं टाकन व्हिडिओ, मग पण मग आनंदाचे दिवस सांगणार, सुखाचे नाही सांगणार, कारण सुखाचे दिवस आहे का नाही त्याच्यामधून मला नाही वाटत कुणाचं मन दुखवल, कारण माझी जी स्टोरी होती ना सगळी दुःखाची, त्याच्यातून बऱ्याच जणांचं मन दुखवलं आहे. असं नाही की मी स्टोरी सांगितली म्हणून त्यांचं मन दुखवलं आहे, त्यांनाच माझं अगोदर भरपूर मन दुखवलेलं आहे, म्हणून तर मी स्टोरी सांगितली माझी. त्यांना एक टायमाला त्यांना माझा राग राग केला असता, एक टायमाला मला गोड बोलले असतं तर मला चांगलं वाटणार होतं. मी कधीच माझी स्टोरी यूट्यूबवर आणली नसते, माझ्या पर्सनल गोष्टी सगळ्या पर्सनलच मिटवल्या असत्या. आता पण मी कधीच माझं पर्सनल मी घरातलं दारात मांडत नाही, आता तुम्हाला तर माहितीच आहे की. तर चला बाय, व्हिडिओ पण लय मोठा व्हायला लागला.